श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कारांचा वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्काराचं वितरण आज करण्यात आलं। प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील उल्लेखनीय कार्य केलेल्या 8 पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय। यंदाचं हे 6वं वर्ष असून पुरस्कार दिनांक 25 रोजी सकाळी करण्यात आला। यावेळेस डॉक्टर शिवाजी शिंदे, ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत, संतोष हंचे, निलेश फोपलिया, राकेश उदगिरी, विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती। अरविंद मोटे, दैनिक सकाळ, संजय जाधव, दैनिक दिव्य मराठी, शरीफ सय्यद, दैनिक पुण्यनगरी, नंदू एच्चे, दैनिक संचार, गौतम गायकवाड, दैनिक तरुण भारत, मनोज हुलसुरे, इन न्यूज चॅनल, अभिषेक अदेप्पा, डीपी न्यूज आणि आदित्य केंगार, बीआर न्यूज यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नर्मदा कणकी यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रकाश आळंगे यांनी मांडले। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष अलकुंटे, शुभम हंचाटे, वीरेश खैराट, आकाश लखोटिया, अभिजित होनकळस, शिपाद सुत्रावे, रेवण कोळी, आकाश हुलसुरे, शिवराज नगरकर, सारिका मदने, अर्चना बंडगर, पुष्पा हलकुडे, माधुरी चव्हाण, शुभांगी लचके, शिल्पा तापडिया यांनी परिश्रम घेतले। कौतुक सोहळे होणं हे खूप गरजेचं आहे। वास्तव परिस्थिती वेगळी आहे। मॅडम त्यांच्या सूत्रसंचलनात फार म्हणाल्या की चांगल्याला चांगलं आज म्हटलं जात नाही। त्याच्याही पाठीमागची भूमिका आहे की आज माणसाची मन कोत्या विचाराची झालेली आहेत का काय, माणसाला सामूहिक कौतुक करावंसं वाटत नाही का काय। कारण एक आपल्याला म्हण अशी आहे की कौतुक सामूहिक करावं, चूक एकांतात सांगावी। परंतु वस्तुस्थिती अशी आहे, कौतुक एकांतात केलं जातं आणि चूक मात्र सार्वजनिक ठिकाणी सांगितली जाते। तसंच उल्लेखनीय काम या सामाजिक संस्थेकडून होत आहे, होणार आहे आणि पुढे होईल देखील, याची प्रेरणा समाजातील इतर सामाजिक संघटनांनी घेऊन असं उल्लेखनीय कार्य करावं असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आज या ठिकाणी पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत। आपणा सर्वांना माहिती आहे की पत्रकारांना खूप कमी वेतन मिळतं। आपल्याला वाटतं पत्रकार म्हणजे खूप मोठा माणूस आहे, त्याचा काय आर्थिक उन्नती भरपूर असेल, असं काही नसतं। म्हणजे एक सामान्य माणूस दिवसभर काम केल्यानंतर त्याला 500 रुपये जर पगार मिळत असेल, तर जो नवीन पत्रकार बंधू असतो त्याला 3-4 हजार या इतक्या अल्प वेतनावर त्या ठिकाणी काम करावं लागतं। तो दिवसभर बातम्या गोळा करतो, रात्रभर या ठिकाणी प्रेसमध्ये बातम्या छापण्याचा प्रयत्न करत असतो। पत्रकार हा असा व्यक्ती आहे, तो इतरांचं यश आपल्या लेखनीतून प्रसारित करत असतो, पण त्यांचं कधी कौतुक होत नसतो। तर त्यांचं कौतुकाचा एक वसा घेऊन महेशजींनी हा उपक्रम सुरू केला। श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठान तर्फे ते हे दरवर्षी करत असतात आणि मी खूपदा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे। रोटरीत जेव्हा मी कार्यरत असतो तर पाहतो एखादा उपक्रम किंवा एक कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर खूप मोठी तयारी लागते आणि इतके सर्व मान्यवरांना एकत्रित आणलं आणि ह्या पत्रकारांचा यथोचित सत्कार करणं हा देखील हा एक स्तुत्य उपक्रम आहे। पत्रकारिता वाटते तेवढी सोपी नाही, त्यासाठी त्यांना स्वतःचं वैयक्तिक जीवन बाजूला ठेवून पत्रकारिता हा विषय राबवावा लागतो। अगदी आपण ब्रिटिश काळाचा विचार केला तर त्यावेळेस तर जीवा उदार होऊन पत्रकारिता करावं लागतो आणि आजची परिस्थिती तशीच आहे। तरी पण आज तळागाळातले सगळे अगदी बारकाईचे विषय घेतले किंवा मोठे विषय घेतले तरी पत्रकार हे आपलं सर्व खाजगी जीवन बाजूला ठेवून जगत असतात। प्रत्येक गोष्टीची उकल करणं, प्रत्येक गोष्ट मार्गी लावणं, समाजातील वंचितांचे प्रश्न सोडवणं, असे बरेच कार्य पत्रकारांच्या हातून घडत असतात।